ज्योतिर्मोर्वे या ठिकाणी असलेल्या गुरुकुटुंबाचे खर्च दोन कोटी 29 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची घटना खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेली होती। याबाबतची फिर्याद संस्थेचे लेखा परीक्षक रुक्माजी शेटगे यांनी दिलेली होती। मात्र 1 एप्रिलची गुन्हा दाखल होऊन अजूनपर्यंत 4 महिने झाले तरी सुद्धा या गुन्ह्याचे पुढे काहीच तपासणी होत नाही व त्यामध्ये जे माणसांची नावं आहेत त्यामध्ये शाखा प्रमुख सुषमा जगताप त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक सोमनाथ जाधव व पिग्मी एजंट जगताप या 3 जणांची नावं आलेली आहेत। मात्र हे संस्थेचे ठेवीदार या ठिकाणी जमलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या 3 जणांचा एवढा मोठ्या भ्रष्टाचारामध्ये हात नसून यामागे संस्थेचे संचालकांचं यात आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात संस्थेचे ठेवीदार यांची। दादा काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही आज उपोषण कशासाठी गेलेले? आम्ही डिसेंबर पासून आजपर्यंत आमच्या ठेवी परत मागत आहे। तर संचालक मंडळ आणि तिथले जे कामगार आहेत ते आम्हाला उडवडूची उत्तर देतात की आज नाही उद्या असं करून आतापर्यंत 8 महिने गेले। आतापर्यंत आम्ही कामलोटी गावातल्या गावात आम्ही शेवटी ठेवता येईल पण तसं काय होत नाही आहे। हे कोणत्याही प्रकारची रक्कम आम्हाला परत येत नाही। या सदर गुन्ह्याचे 3 जणांची नावं आहेत शाखा प्रमुख संस्थेचे सचिव आणि पीक नियोजन या 3 जणांनीच मिळून हे सगळं केलं असे तुमचे आरोप आहेत का? याच्यात बाकीचं कोण माइंड आहे? नाही, याच्यावर सुद्धा आम्हाला जेव्हा हे कळलं त्यावेळेस आम्ही चौकशी केली, एफआयआरची कॉपी काढली, तर त्याच्यामध्ये जे उल्लेख केलेला आहे की तिघांनीचा आरोप केला आहे तर ती रक्कम तिघं म्हणजे तेवढा अपार करू शकत नाही आहेत। कारण त्याच्याला संचालक मंडळ सुद्धा जबाबदार आहे आणि ज्यांनी ऑडिट वर्ग अ दिला आहे आत्तापर्यंत 20 वर्ष झालं ऑडिट वर्ग लेखा परीक्षक ऑडिटर 20 वर्ष त्यांनीच आत्ता ऑडिट करून सांगितलं की संस्थेमध्ये अपार झालाय हे किती योग्य मी संस्थेचा ठेवीदार सभासद आतापर्यंत संस्था 22 वर्ष चालू आहे। संस्थेचा 22 वर्षाचा कारभार बघता आतापर्यंत ठेवीदारांच्या निदर्शनास एकच बाब आहे की संस्था अवर्गत आहे। ठेवीदारांना काय पाहिजे असतं की संस्था बाबा चांगली चालू। ठेवीदार संचालकांकडे बघूनच पैसे ठेवत असतात। विषय काय होतोय आम्हाला संचालकांने एक अपेक्षा होती की हा घोटाळा कुठं मिटावा हे करावा आमच्या गावातलीच संस्था आहे पण त्यामुळे तसं काय झालं नाही। उलट हा कर्मचारी संचालक भ्रष्ट संचालक ऑडिटर लेखा परीक्षक जे शेडगे म्हणून ऑडिटर आहेत यांच्या संगनमताने झालेला आहे। आणि आता फक्त आम्ही संचालकांना विचारायला गेलो हे की काय बाबा काय आमच्या पैशाचं तर कर्मचाऱ्यांनी हा घोटाळा केलेला आहे। पण हितवरती आम्हाला DDR ऑफिस म्हणा म्हणजे संस्थेच्या ज्या काही शासकीय यंत्रणा आहेत ज्या संस्थेवर कमांड ठेवतात त्या दखलच घेत नाहीत, अजिबात दखल घेत नाहीत। संस्थेची वार्षिक सभा संस्थापकांच्या घरी जनरल सभा संस्थापकांच्या घरी होती, जनरल सभा कुठं जनरल ठिकाणी झालेली नाही। आतापर्यंत हा सगळा भोंगळ कारभार झालेला आहे। आणि दुसरी गोष्ट संस्थेचा अहवाल अवर्गात आहे, डिव्हिडंड वाटलाय, चालू वर्षीचा डिव्हिडंड वाटलाय, दैनिक पत्र वृत्तपत्रात ती माहिती आहे, समोरासमोर आमच्याकडं तशा कॉपी पण आहेत, पुरावे आहेत, हे FIR मध्ये ही FIR पण नोंदवलेली आहे। पण ती कुणीही शासन कुठले पोलीस स्टेशन असू द्यात संस्थेचे कुठले निबंधक असू द्यात कोणीही याची दखल घेतलेली नाही। सातारा SP ऑफिस आम्ही सगळ्यांपर्यंत पाठपुरावा केला, DSP साहेबांपर्यंत गेलो, दस साहेबांपर्यंत गेलो, DYSP साहेब कुणीही दखल घेतलेली नाही। आतापर्यंत ठेवीदाराला कुठलीही अपेक्षा पूर्ण झालेली नाही। त्यामुळं आमच्या अपेक्षा पूर्णपणे भ्रष्ट संचालकांना पहिली अटक करा नंतर मग तुम्ही कर्मचाऱ्यांना अटक करा काय करा पण आमच्या ठेवी आम्हाला परत मिळाल्याच पाहिजेत। तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। गेल्यानंतर आमच्याच गुन्हे दाखल झालेले म्हणजे ज्या व्यक्तींवरती गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्या व्यतिरिक्त जे संचालक व लेखा परीक्षक भ्रष्ट आहेत असा या ठेवीदारांकडून आरोप केला जात आहे। त्याचप्रमाणे प्रशासनाने यांची बाजू न मांडता पूर्णपणे यांना सहकार्य केलेलं नाही यामुळे आज या सर्वांवर ही वेळ आलेली आहे। तर आता सर्वसामान्यांचे जे पैसे अडकलेले आहेत बँकेत त्या सर्वसामान्य ठेवीदारांना न्याय मिळतोय का? आता येणाऱ्या काळात कायदा सुव्यवस्था राखत प्रशासन काय भूमिका घेतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। दैनिक प्रभात
मध्ये मी मोहित देवधर खंडाळा पेठ.